इथे आहात. ज्येष्ठ महोत्सव सुरू आहे जनसेवा फाउंडेशनने आयोजित केलेला. इतक्या छान वाईब्स येतात मला इथे आता. एक काय म्हणतात ना, उत्साह होणे. 9 वाजल्यापासून तुम्ही आहात हे मला आता सांगितल्यावर कळलं. इतके तुम्ही सगळे टवटवीत दिसताय, त्यामुळे माझ्या समोर मला बेलपत्र ठेवल्यासारखं वाटतंय. बिल्वपत्र काय असतं? बिल्वपत्र 3 दलं असतात बेलाच्या पानाची. इथे मला काय 3 दलं दिसतंय? तर उत्साह, उमेद आणि पूरक ही 3 उकाराची बिल्वपत्र इथे मला ठेवलेली दिसत आहे. आणि माझ्या आधीच्या पिढीतले आपण सगळेजण आहात, त्यामुळे आपल्याला आधी मनापासून वंदन करते आणि एका कवितेनं आजच्या माझ्या बोलण्याला सुरुवात करते. काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या एका ज्येष्ठ नागरिक संघामध्ये मी गेले होते आणि तिथे मला म्हणजे परीक्षक म्हणून मी गेले होते आणि एका काकांनी एक कविता वाचली. कविता अशी होती, वय झालं माझं आता, वय झालं माझं आता, यातलं एक अक्षरही खोटं नाही. वय झालं माझं आता, यातलं एक अक्षरही खोटं नाही. पूर्वी बरणीतल्या चकल्या चोरून घेताना आवाज एकदाही झाला नाही. पूर्वी बरणीतल्या चकल्या चोरून घेताना आवाज एकदाही झाला नाही आणि आता कितीही जोर लावला तरी बरणीचं घट्ट झाकणच उघडत नाही. वय झालं माझं आता, वय झालं माझं आता, यातलं एक अक्षरही खोटं नाही. 50 वर्ष थंड पाण्याची आंघोळ केली पण गुडघे माझे धरले नाही. 50 वर्ष थंड पाण्याची आंघोळ केली पण गुडघे माझे धरले नाही. आणि आता गरम पाण्याने आंघोळ केली तरी नळ धरल्याशिवाय उठवत नाही. वय झालं माझं आता, वय झालं माझं आता, यातलं एक अक्षरही खोटं नाही. तुम्ही म्हणाल ही काय ज्येष्ठ महोत्सवाची सुरुवात असू शकते का बोलण्याची तुमच्या? पण काय आहे, आपल्या भाषेमध्ये 2 पद्धतीनं वर्णन करता येतं. एक असतं सकारात्मक पद्धतीनं वर्णन आणि एक असतं नकारात्मक पद्धतीनं वर्णन. त्या काकांनी ही कविता वाचली असली तरी ही कविता इथं बसलेल्या कुणालाही लागू नाही. हे मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून हे वर्णन जे केलं ते नकारात्मक पद्धतीनं आहे की ते त्यांना म्हणायचं वय झालं माझं आता, पण इथे बसलेल्या कुणाचंही मला तसं वाटत नाही. आणि हे तसंच राहावं अशा शुभेच्छा मी इथे व्यक्त करते, अशी इच्छा व्यक्त करते. आपल्याकडे 4 प्रकारचं वृद्धत्व सांगितलेलं आहे. वृद्धत्व म्हणत नाही शब्द, ज्येष्ठत्व म्हणणे. पण वृद्ध हा शब्द आला कसा तेही बघायला लागेल थोडंसं. माझ्या आधीची एक पिढी आहात आपण, त्यामुळे आपण हे सगळं जाणता. तरीही वृद्धवर्ध असा संस्कृतामधला धातू आहे. वृद्धवर्ध म्हणजे वाढणे आणि वृद्ध म्हणजे वाढलेला, वाढलेला तो वृद्ध. आणि कुठल्या प्रकारचे 4 प्रकार सांगितलेत आपल्याला ज्येष्ठत्वाचे? तर ज्ञानज्येष्ठत्व, तपोज्येष्ठत्व, वैराग्यज्येष्ठत्व आणि वयोज्येष्ठत्व. हे 4 प्रकार सांगितलेत. ज्ञानवृद्धत्व किंवा ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वैराग्यवृद्ध आणि वयोवृद्ध. आज आपण हा चौरंग मांडणार आहोत. ज्ञान, तप, वैराग्य आणि वय या चौरंगावरतीच भाषणाचा कलश ठेवावा अशी माझी इच्छा आहे. आता ज्ञानवृद्धत्व म्हणजे काय विचार करायचा? तर सामान्यपणे आपल्याकडे अशी सेट झालेला एक मार्क आहे, तो म्हणजे नोकरीच्या आधीपर्यंत आपण ज्ञान घेत असतो. एकदा नोकरी लागली की मग आवश्यक असेल तरच त्यातलं काहीतरी शिकतो. आणि एकदा रिटायर झालं की आपल्याला असं वाटतं की आता त्याच्यामध्ये आणखीन काही मिळवायचं काही नाही आहे. पण आपल्या संस्कृतीने आपल्याला असं सांगितलं आहे की जोपर्यंत हा शाबूत आहे ना, तोपर्यंत सतत काहीतरी मिळवत राहावं, म्हणजे ज्ञानाचं सतत काहीतरी शिकत राहावं. आणि गंमत अशी आहे, जोपर्यंत हा शाबूत आहे मेंदू, तोपर्यंत सतत घेत राहावं आणि सतत घेत राहिलं की हा शाबूत राहतो, असं एकमेकांवरती अवलंबून असं हे चक्र आहे. आपल्याकडे रामायणामध्ये एक फार सुंदर प्रसंग आहे. राम आणि लक्ष्मण ऋषभमुख पर्वताकडे निघालेले आहेत सुग्रीवाला भेटण्यासाठी म्हणून. आणि वाटेमध्ये पंपा सरोवर लागलेलं आहे आणि ह्या पंपा सरोवराच्या ठिकाणी शबरीची भेट झालेली आहे. आता शबरी
ही तपोवृद्ध आहे, ती वयोवृद्ध आहे, ती ज्ञानवृद्ध आहे आणि ती वैराग्यवृद्ध सुद्धा आहे. सगळ्या पातळींवरती उभी आहे. पण अशी शबरी पहिली चर्चा झाल्यानंतर, गप्पा टप्पा झाल्यानंतर, स्वागत झाल्यानंतर रामाला सांगते, रामा तू आज इथे आलायस ना तर मला चार चांगल्या गोष्टी सांगितल्याशिवाय जाऊ नकोस. मी थक्क झाले हे वाचताना. ही जिज्ञासा आज तिला काय मिळवायचं राहिलंय? ती ब्रह्मवादिनी आहे, तिला सगळं माहिती आहे, ती ज्ञानाने परिपूर्ण आहे, वय वाढलेलं आहे, तर उत्तम झालेलं आहे. असं असताना सुद्धा शबरी असं म्हणत नाही, चला झालं आता अच्छा तुम्ही जा पुढे. ती म्हणते आलायस ना मला चार चांगल्या गोष्टी सांगून जा. यालाच ज्ञानवृद्धत्व म्हणतात, कारण ज्ञानाला अंत नाही. शबरीने सांगितल्या मला चार गोष्टी सांगून जा, किती मोठी गोष्ट आहे हो. कल्पना करा की कोणाकडे आपण असा उपदेश मागतो का, आलायस तर मला चार गोष्टी सांगून जा. आपण म्हणतो आलायस तर चार गोष्टी ऐकूनच जा आता. पण शबरीने एक वेगळा पायंडा घातलाय, तू आलायस ना मग मला चार गोष्टी चांगल्या सांगून जा. ही जिज्ञासा, यालाच ज्ञानवृत्तत्व म्हटलेलं आहे. कधी सुरू होतं ज्येष्ठत्व? कधी सुरू होतं? 60 वर्ष झाली की 65 वर्ष झाले की 70 वर्ष झाली? कधी? नेमका काळ काय ज्येष्ठत्वाचा? विनोबाने फार सुंदर व्याख्या केली. विनोबा म्हणतात ज्येष्ठत्व तेव्हा सुरू होतं कधी, ज्या क्षणी नवीन काही शिकण्याची इच्छा संपते त्या ठिकाणी सुरू होतं ते ज्येष्ठत्व, वृद्धत्व. आणि म्हणून ते पुढे म्हणतात की म्हणून हे वृद्धत्व 58व्या वर्षीच येईल, 70व्या वर्षीच येईल असं नाही, ते एखाद्याला 40व्या वर्षी सुद्धा येऊ शकतं आणि एखाद्याला 90व्या वर्षी सुद्धा येत नाही. कारण सतत काहीतरी नवीन घेत राहावं ही इच्छा जिथे असते तिथे वृद्धत्व फिरकत नाही. परवा माझ्या मैत्रिणीने, तेजल म्हणून मैत्रिणी पुण्यातच राहते, तिने मला एक फोटो पाठवला. मी म्हटलं कोण आहेत गया आजी? तर ती म्हणाली अहो या माझी मावशी आहे. म्हटलं अरे वा. म्हणाली 90 वर्षांची आहे. म्हटलं बरं. मग ती म्हणाली तिने आत्ता एम ए केलं संस्कृत घेऊन 90व्या वर्षी आणि विद्यापीठामध्ये 1st क्लासनी पास झाल्या. मला सांगा ही व्याख्या किती योग्य लागू आहे की नाही. जिथे नवीन काही घेण्याची इच्छा संपते तिथे सुरू होतं ते वृद्धत्व. पण नवीन चालू आहे, घ्यावं घ्यावंसं वाटतंय ते चालू असतं ते आपलं खरं आयुष्य. विनोबाजी एका ठिकाणी मला त्यांचीच आठवण होते, कारण त्यांनी फार ह्याच्यावरती सुंदर प्रगल्भाचा विचार केलाय. ते म्हणतात स्मरणशक्ती ना आपली. आपण काय म्हणतो मोठं झालं की, म्हणजे आम्ही आत्ताच म्हणतोय तुमच्या वयात हे म्हणून आम्ही काय म्हणू काय माहिती. पण साधारणपणे वय झालं की माणूस पटकन म्हणतो. पूर्वी की नाही सगळं लक्षात राहायचं, आता ना समोरच्याचं नाव सुद्धा लक्षात राहत नाही. होतं ना असं? नंबर तर सोडूनच द्या लक्षात राहण्याचे, पण समोरच्याचं नाव आठवत नाही, कुठला वार चाललाय ते आठवत नाही, काही आठवत नाही. आणि आपण काय म्हणतो स्मरणशक्ती कमी झाली वय वाढलं म्हणून. विनोबाजी म्हणतात वाढलेल्या वयाला कशाला दोष देता, ते वाढणारच आहे. मग दोष कोणाला द्यायचा? ते म्हणतात खरं सांगा, कॉलेजची परीक्षा पास झाल्यानंतर आपण जाणीवपूर्वक काही पाठांतर केलं का? प्रश्न विचारून बघा की कॉलेजची परीक्षा झाल्यानंतर आपण जाणीवपूर्वक काही पाठांतर केलं का? आपण रोज काही पाठ करतो का? मेंदूला घासतो का? आमचे भातखंडे सर होते ना, ते आम्हाला म्हणायचे मुलींनो तांब्या पितळ्याची भांडी कशाने घासता? आम्ही सांगायचो पितांबरी. पितांबरीचा हात फिरला की भांडं एकदम स्वच्छ होतं. मग विचारायचं मग हा कशाने घासता? किती महत्वाचा प्रश्न आहे. मेंदू कशाने उजळवता? आमच्याकडे उत्तर नव्हतं. सर म्हणाले पाठांतराने, स्मरणशक्तीने तो उजळतो. आणि म्हणून स्मरण सातत्यानं स्मरण करत गेलं पाहिजे. रोज एखादा श्लोक पाठ केला पाहिजे. आणि आमच्या सरांचं असं होतं बरं का, तुकाराम महाराजांसारखं. आपल्याला ती गोष्ट माहिती आहे, पण गोष्टी ऐकायला लहानांना आवडतात, मोठ्यांनाही आवडतातच. तुकाराम महाराजांचं सांगतात ना की त्यांच्याकडे एक आई आणि मुलगा आले. आई म्हणाली महाराज महाराज याला काहीतरी सांगावं म्हणे. काय सांगा? अहो सारखा गुळ खातो. सांगा त्याला इतका गुळ खाणं चांगलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात 8 दिवसांनी ये बाई याला घेऊन. ती म्हणते ठीक आहे 8 दिवसांनी येते. पुन्हा तेच तो म्हणते. महाराज म्हणतात 10 दिवसांनी ये बाई याला घेऊन. महिना होतो आता मात्र बाई बघतात त्यावर. साधं गुळ खाऊ नकोस एवढंच सांगायचं आहे ना. मग इतक्यांना का परत 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 बोलवतायत? शेवटी महिन्याभराने बाई पुन्हा मुलाला घेऊन येते आणि म्हणते महाराज आज तरी सांगणार का हो? म्हणे आज सांगणार.
आज सांगणार, काय सांगणार, बाळा मूळ खाऊ नकोस, आज त्याला नक्की सांगणार. बाई विचारते, अहो मग हे आधी का नाही सांगितलं? महाराज म्हणतात, अहो त्याच्या इतकाच गुळ रोज मी पण खात होतो ना. जोपर्यंत ते मी स्वतः बंद करत नाही तोपर्यंत मला काय अधिकार आहे सांगा. आमच्या भातखंड सरांबद्दल सांगते मी की ते आम्हाला म्हणायचे ना की रोज पाठ करा. ते करायचे का? 100%. जाण्याच्या आधी महिनाभर, म्हणजे अगदी जाण्याच्या आधीच्या महिन्यात सुद्धा जितकं जमलं तेवढं रोज सर एक श्लोक पाठ करत होते. आणि आम्हालाही त्यांनी ती हे लावून दिली आहे की रोज काहीतरी पाठांतर झालं पाहिजे. आता तुमचे एवढे व्हॉट्सअप ग्रुप असे तुम्ही करतच असा ना, मी काही असं सांगत नाही आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल मध्ये आमच्या आईने, आज आई आली इथे, आईने एक सुंदर उपक्रम राबवला होता की आपल्याला आठवणाऱ्या कविता म्हणायच्या प्रत्येकाने व्हॉट्सअपवरती, आणि पाठ करून म्हणायच्या, वाचून म्हणायच्या नाही. मग आमचे मामा मामी मावशा आम्ही भावंड प्रत्येकाने आपापल्याला आवडती एक एक कविता शोधून काढली, ती पाठ केली आणि ती म्हणून दाखवली. स्मरणशक्ती ही उजळावी लागते. हे ज्ञानवृद्धत्व. आत्ता मी मागे एप्रिल महिन्यामध्ये भाषणासाठी म्हणून भंडाऱ्याला गेले होते विदर्भामध्ये. तिथे दासबोधामध्ये दासबोधाचं माझं व्याख्यान होतं आणि रामदास स्वामींचा एक अतिशय सुंदर मठ होता बरं का, तिथे दोन आज्या बसल्या होत्या आणि इतक्या त्या छान दिसत होत्या, प्रसन्न टवटवीत. मला ते राहवलं नाही म्हणून मी त्यांच्याजवळ गेले, खाली बाकून नमस्कार केला. त्यातल्या एक आजी मला म्हणाले, ए पवर्ण शब्द सांग. मी म्हटलं, मी यांना नमस्कार केला हे काय? मला म्हटलं, पवर्ण शब्द सांग तर मी पटकन ते झाड होतं. म्हटलं, प्राजक्त. तर मला म्हणाले, नाही नाही प म्हणजे पच. मी म्हटलं, पोळी नाही चालणार, पोलपाट नाही चालणार का? प म्हणजे पच. मी म्हटलं, काय करताय तुम्ही? तर म्हणे, आम्ही दररोज, आम्ही बहिणी आहोत सख्या, आणि आम्ही दररोज एक अक्षर घेतो आणि त्या अक्षरावरनं न थांबता एकमेकींना शब्द सांगतो. मग प वर्ण परकर, प वर्ण परार, प म्हणजे पच पातेलं चालणार नाही. मी म्हटलं, हे कशासाठी करता? त्या म्हणाल्या, अगं विसरायला होतं ना, म्हणून शब्दांना सतत धक्का देत राहावा लागतो तेव्हा ते आठवतात. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण आपण करू शकतो का? नाही, सहज करू शकतो. आपल्या आपण खेळू घरच्या घरी, कोणी खेळायला पार्टनर पाहिजे असं काही नाही. काही त्याच्यामुळे आपण आपल्या घरी, आज काही नाही, आज हा न हा शब्द घेतला, आठवा नळ आहे बघा, आठवत नाही, तुम्ही आठवून बघा 5 मिनिटं. आत्ता नको घरी गेल्यावर, पण आपण करून बघा, नाही पटपट आठवत. आणि एकदा सवय लागली ना विचारांना की मात्र आठवत जातात. आणि ह्याला ना प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. आणि ते कुठपर्यंत? शेवटच्या श्वासापर्यंत. मला जर खणखणीत राहायचं असेल तर मला, आणि मी खरोखरी आमच्या भातखंडे सरांना पाहिलंय हो, काय शेवटपर्यंत तेज होतं त्यांचं खरोखरी. किंवा गंमत सांगते, मी जिथे राहते ना त्या समोरच्या सोसायटीमध्ये एक आजी राहतात, आणि मी फिरायला जायचे किंवा कुठे बाहेर जायचे त्यावेळेला दररोज त्या मला त्यांच्या सोसायटीच्या बागेमधल्या बाकावर बसलेल्या दिसायच्या. हां, आणि सतत काहीतरी लिहित असायच्या. आता मी त्यांचं वय म्हटलं, 80 वय आहे, सारखं काहीतरी लिहितायत म्हटलं, जप येऊन गाडत असतील. तरी मी त्यांना उगाच जरा चौकशी केली, म्हटलं, काय आजी कसला जप लिहिताय, रामनाम लिहिताय का? नाही नाही म्हणाले, इकडे गंमत दाखवते तुला. म्हटलं, कसली गंमत? मी गेले उत्सुकतेने बघायला. मला म्हटलं, बस हे बघ, मी एक डायरी तयार केली. म्हटलं, काय लिहिलंय तुम्ही या डायरीमध्ये? तर म्हणाले, अगं माझ्या भाऊजईची ना आता 60 येते, तर तिला मला काहीतरी गिफ्ट द्यायचे. पण आता गंमत अशी आहे, दार उघडलं की वरनं साड्या कोसळतील इतक्या तिच्याकडे साड्या आहेत, त्यामुळे मी साड्या तिला देणार नाही आहे. हां, पर्सेस बिस्पेस भरपूर आहेत, सारखे असे दोघं फिरायला जात असतात म्हणून बाहेर कुठे टूरची काही तिकीटं काढून द्यावीत काही नाही. आज तिच्याकडे कमी आहे असं काही नाही, मी काही द्यावं असं काही नाही. मग मी काय द्यावं असा विचार केला, आणि मी काय केलं माहिती आहे? 60 होती ना तिची, मग मी दर दिवशी काहीतरी नवीन विषय घेते आणि 60 गोष्टी लिहून काढते. म्हणजे 60 नातेवाईकांची नावं लिहिली, 60 नाटकांची नावं लिहिली, 60 फुलांची नावं लिहिली, 60 खाद्यपदार्थांची नावं लिहिली. आणि म्हणे, हे सोपं नाही बरं. म्हटलं, खरंच सोपं नाही. मला म्हणाले, आणि खरं सांगू का, मी एकटीच असते गं घरी, म्हणजे नातवंड असतात, चुना असतात, पण सगळे आपापल्या व्यापात असतात. मी एकटी असते घरी, किती टी व्ही बघायचा, किती वाचायचं, कंटाळा यायला लागला, आणि म्हणून शोधून काढलेला हा मार्ग आहे.
आणि मला काय म्हणाल्या माहितीये, मी जेव्हा माझ्या नातेवाईकांची नावं लिहिली ना, तेव्हा फक्त नातेवाईकांची नावं नव्हते लिहित, मी जेव्हा लिहिते ना बनू आत्या, त्यावेळेला मी काही काळ त्या बनू आत्यांच्या संसर्गात पुन्हा एकदा जाते. पुन्हा एकदा मला बनू आत्यांच्या गोष्टी आठवतात, त्यांनी दिलेल्या भेटी आठवतात, आम्ही केलेल्या ट्रिप्स आठवतात. मी कशी माझी रमून जाते मला कळत नाही. आणि या सगळ्यावरती कडी करणारं आमच्या जोशी आजींचं वाक्य इतकं सुंदर होतं. त्या म्हणाल्या, हे काम सुरू केल्यापासून माझ्या लक्षात आलं, ज्या गोष्टी विसरायला हव्यात त्या कशा विसरायच्या हे मला कळलं, आणि ज्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात त्या कशा लक्षात ठेवायच्या ह्या मला कळलं. यालाच काय म्हणायचं, हा ही सगळी ज्ञानसाधनाच आहे एका अर्थानं पुढच्या वयामध्ये केलेली. ज्ञानसाधनाच आहे, दुसरं काही नाही. मी तर म्हणते गंमत म्हणून नाव गाव फळफुल जे आपण लहानपणी खेळायचो ना, लहानपण आणि मोठंपण एकच असतं. त्यामुळे लहानपणी जे नाव गाव फळफुल खेळायचो ना, ते आत्ता सुद्धा खेळता येईल आपल्याला. असो, तर हा ज्ञानसाधनेचा एक भाग आहे. ज्ञानसाधनेचा दुसरा भाग काय, तर अध्यात्मामध्ये ज्ञान हा शब्द माहिती म्हणून कधीच येत नाही, इन्फॉर्मेशन म्हणून येत नाही. अध्यात्मशास्त्रामध्ये ज्ञान हा शब्द मी कोण आहे याची ओळख होणं म्हणजे ज्ञान. मग आपण बसलोय नुसते, कशाला सारखं प्रत्येक वेळेला टी व्ही बघत बसायचं आहे? अहो, त्यांची भांडणं न संपणारी आहेत लक्षात घ्या. आणि तुम्ही जितके त्याच्यात गुंताल ना, तितकं बाहेर पडणं अवघड जाणार आहे. माफ करा, मी स्वतः दोन सिरियल लिहिले तरी सांगते. गंमत सांगते, एकदा माझ्या सासूबाई, म्हणजे आम्ही जवळजवळच राहत होतो, तर मी 3:30-4 सासूबाईंकडे गेले, त्या चहा करत होत्या, आणि काहीतरी सतत काहीतरी बोलणं चालू होतं. काय बाई होईल आता, कसं बाई करायचं, आमचं जमतं. मी त्यांना म्हटलं, काय होत आहे? म्हटलं, काही झालंय का, काही प्रॉब्लेम आहे का? त्या म्हणाल्या, अगं त्या अवंतिकेचं पुढे काय होणार, दोन मुलं एकदम बदलत. मी म्हटलं, अहो, म्हटलं तुम्ही का काळजी करताय तिची, ते निर्माते बघून घेतील, दिग्दर्शक बघून घेतील, तुम्ही नका बघू. काय होतं ना, आपण विनाकारण दुसऱ्यांच्या गोष्टीत अडकतो, आपल्याला कमी आहेत का काही आपल्या चर्चा? आणि म्हणून मग कधीतरी स्वस्थ बसलं की सगळी उपकरणं बंद करून ठेवावीत आणि विचार करावा की मी कोण आहे. कारण आपल्याला अध्यात्माने हा प्रश्न दिलाय बरं का, प्रत्येकाला अभ्यासाला दिलाय की मी कोण आहे. मग आपल्याला उत्तरं येतात, मी कोण आहे, मी अमक्याचा वडील आहे, तमक्याचा सासरा आहे, याचा आजोबा आहे, त्याचा काका आहे, याचा मामा आहे, मी ह्या पोस्टवरती काम केलंय, मी समाजासाठी एवढं केलंय, मी ह्यांच्यासाठी एवढं केलंय. हा मी 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 फिरत राहतो आणि एक दिवस लक्षात येतं, पण हा बाहेरचा मी आहे. मला काल गाढ झोप लागली हे सांगणारा आतला मी वेगळा असतो हे त्या दिवशी लक्षात येतं. कोण ठरवतं? आपण विचारतो, काय झाली का झोप, काय सांगतो आपण, मस्त झाली, गाढ झोप लागली. मग गाढ झोप लागली हे कळलं कसं? म्हणजे आतला मी कुणीतरी वेगळा आहे ना. आणि मग लक्षात येतं की बाहेरच्या मीचे बंध सैल सोडायला लागलो तर आणि तरच फक्त आत डोकावता येतं. हा मी कमी करणं सगळ्यात महत्त्वाचं. या वयातला सगळ्यात मोठा अभ्यास जर आपल्याला अध्यात्माने दिला असेल तर तो म्हणजे ह्या मीचे बंध सैल करणं. तुम्ही म्हणाल, येतं का करता? मी विचारते, का येत नाही करता? आमच्या काकूंकडे गेले होते बरं का, मला म्हणाले, अगं गंमती बघ स्वयंपाकघरात येऊन. म्हटलं, काय हो? म्हणे, आमचा भातुकलीचा संसार बघ, म्हणे पूर्वी एवढ्या पातेल्यात भात लावायचो, आता एवढाच भात घेतो. पूर्वी 1.5 लिटर दूध तापवायला लागायचं, आता हे बघ आमच्या दोघांचं मिळून एवढंच पातेलं आहे. सगळं छोटं 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 भातुकलीचं खेळ चालू आहे. म्हणजे साखर कमी केली, किराणा कमी केला, दूध कमी केलं, पातेल्याचा आकार कमी केला, मग मीचा आकार का कमी करता येणार नाही का? बाकी सगळ्यांचा जर कमी करता येतं तर हा मी का कमी करता येणार नाही? आणि जेव्हा मी कमी होईल ना, आणि आम्ही वाढेल ना, आपण वाढेल ना, तेव्हा आपला आनंद 100% वाढणार असतो. हा मी जे बंध सैल करणं, मला वाटतं सगळ्यात मोठं काम अध्यात्माने आपल्याला लिहिलं आहे. आणि ते सुद्धा ज्ञानसाधनेमध्येच येतं. जाता जाता सांगते मी, खरं आपण इतके पुढच्या विचारांचे आहात, मी हे सांगणं हे सुद्धा लहान तोंडी मोठा घास घेणं आहे, पण तरीही सांगते. ज्ञानोबांनी ना फार छान सांगितलंय. काय म्हणतात ज्ञानोबा? की कर्माला दोन पद्धतीचे डाग पडतात. कर्माचं सुंदर मलमल कापड आहे,
पण त्याला दोन डाग पडतात. कुठले डाग पडतात माहिती? एक अपेक्षांचा डाग आणि दुसरा मीचा डाग. हे दोन डाग कर्मावरती पडतात. का? एवढं केलं हो सगळ्यांसाठी, पण आता कोणी लक्षात ठेवत नाही. मला खरं सांगा, एकदा तरी मनात आला का नाही हा विचार? येतोच, माणूस म्हटल्यानंतर येतोच. पण आपल्याला तेच सांगता येत ज्ञानोबा की नका अपेक्षा करू. गीतेमध्ये तेच सांगितलंय. अवघड आहे, इथे बसून सांगणं सोपं आहे, प्रत्यक्षात करणं फार अवघड आहे. पण तरी आपल्याला सांगितलंय की थोडा मी कमी करा आणि अपेक्षांचं इच्छा थोड्याशा कमी करूया. हे सगळं जे आहे ना, हे सगळं त्या ज्ञानवृद्धत्वामध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे चौरंगाचा एक रंग आहे तो आहे ज्ञानवृद्धत्वाचा. दुसरा रंग आहे तपोवृद्धत्वाचा. तपो म्हणजे काय? तुम्ही म्हणाल आता आम्ही काय तप करायला जायचं का हिमालयात? अहो मला पहिल्या मजल्यावरती चढता येत नाही लिफ्टशिवाय. मग आम्ही हिमालयात कुठे जायचं? पण कोणी सांगितलं तप हिमालयातच करावं लागतं? तपचा अर्थ काय मुळात? तप म्हणजे तापणे. हा एकमेव अर्थ आहे तपचा. तप करणं म्हणजे काय करणं? तापणं, इतरांना तापवणं नाही. तापणं म्हणजे स्वतः संतापणं नाही, तर तापणं म्हणजे एखादी गोष्ट करत असताना त्याच्यासाठी संपूर्णपणे झोकून देणं. त्याला जेवढं म्हणून करावं लागेल, जितके कष्ट करावे लागतील ते करणं, याला तप असं म्हटलेलं आहे. आशाताई खाडीलकरांनी मागे फार सुंदर हे सांगितलं होतं. त्या म्हणाल्या की हल्ली असं झालंय की मुलगा शिकायला लागला गाणं वर्षभरात, की वर्षभरातच त्याची मैफिल होते सुरू. पण पूर्वीच्या काळचे गुरु आम्हाला ताबडतोब मैफिलीला परवानगी देत नसायचे. शीख म्हणाले, शीख आणि मग मैफिल कर. मग मैफिल कधी करायची? तर गुरु सांगायचे. गुरु म्हणायचे की इतका रियाज कर, इतका रियाज कर, इतका रियाज कर, की जेव्हा तू मंचावरती बसशील आणि पडदा उघडला जाईल तेव्हा तुझ्या सुरांच्या आधी तुझ्या रियाजाची धग समोर कळली पाहिजे आणि मागून सूर गेले पाहिजे. याला तप म्हटलेलं आहे, तापणं. आणि मी खरं सांगते, तुमच्या पिढीनं इतकं वेगवेगळं तप बघितलेलं आहे, स्वतः केलेलं आहे, अनेक वर्षांची तुमची तपश्चर्या चालली आहे. मग फक्त नोकरी करणाऱ्याच नाही, गृहिणींचा ताप वेगळा असतो, त्यांचंही वेगळं तप घडत असतं. आणि ती घरात असते म्हणून बाहेरही इतर लोक तप करू शकतात, हे निश्चित अधोरेखित करण्यासारखं आहे. त्यामुळे इतकी आपण तप केलेली आहेत. आणि मग तपाची पुढची पायरी येते, ती म्हणजे, गंमत म्हणून सांगते, कोकणामध्ये गेलं ना की आंब्याची झाडं वगैरे आपल्याला दाखवतात आणि सांगतच कुणीतरी की हे झाड ना गेली 10-12 वर्ष लावलं आहे पण फळं नाही देत अजून. ऐकलंय ना आपण असं? किती वर्ष झाली झाड लावू पण अजून फळ धरत नाही. फळ धरत नाही म्हणजे प्रोसेस चालू आहे पण फळ यायला उशीर लागतोय. आणि ज्या झाडाला उशिरा फळ येतं ना, ते फळ गोड असतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जेव्हा एक आंबा सुद्धा बघा, आपण कच्चा आंबा खाऊ शकत नाही, त्याला अडी घालावी लागते, त्याच्यावरती चांगले ऊब येईल असं काहीतरी घालावं लागतं. आंबा सुद्धा तापवल्याशिवाय पक्व होत नाही. साधी मटकीची उसळ करायची तर मटकी भिजवून नाही उसळ करता येत. फक्त मटकी भिजल्यानंतर ती चांगली बांधून ठेवावी लागते, तिला उष्णता द्यावी लागते, तापल्याशिवाय काहीही घडत नाही. आणि तापल्यानंतर जे फळ तयार होतं ते अतिशय गोड असतं, त्याला पक्व फळ म्हणतो आपण, पिकलेलं फळ म्हणतो. आणि निसर्गामध्ये जे पिकलेलं असतं ते गोडच असतं. निसर्गामध्ये पिकलेलं फळ हे कधीही अंबर तुरट लागणार नाही. बघा आपण, निसर्गामध्ये पिकलेलं फळ हे कायम गोडच असतं. म्हणून पुढचा प्रश्न, पण म्हणून पिकलेला माणूस गोड असतोच का? विचार करा आपण. पिकलेलं फळ गोड असतं, पक्व फळ गोड असतं, म्हणून पक्व हा शब्द नेहमी गोडाशी संबंधित असतो. बघा आज दसरा आहे, काय पक्वान आहे? पक्व म्हणजे गोड. मग आपण ज्या वयोगटामध्ये आहोत तो पक्व वयोगट आहे. म्हणजे मला निसर्गाने सांगितलंय तू गोड झालं पाहिजेस. आणि बऱ्याचदा प्रत्ययाला येतं, माफ करा, पण जे अवतीभोवती पाहते ते सांगते, पण बऱ्याचदा या वयामध्ये थोडासा कडवटपणा वाढतो. याच्यामागचं कारण शोधणं हे आपलं काम आहे. माफ करा, मला मुद्दाम हे म्हणायचं नाही, पण जे पाहतोय अवतीभोवती त्याच्यात नेहमी बोलते.
की पक्वपणा हा जर गोडव्याशी संबंधित असेल तर माणूस कानावरचे केस पांढरे झाले ना की तेव्हापासून तो गोड व्हायला लागलाच पाहिजे, कारण तो निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून हा प्रश्न आपण विचारायचा आहे की मी पक्व झालो पण मी गोड झालो का, आणि नसेल झालो तर का झालो नाही, आणि त्याही पेक्षा आता व्हायचं असेल तर काय करावं लागेल, आता व्हायचं असेल तर काय करावं लागेल, याला सगळ्यात पहिलं उत्तर तक्रारीचा सूर थोडा बंद करावा लागेल, थोडा कमी करावा लागेल. आणि हे मी तुम्हाला सांगते असं नाही बरं का, हे मी मला पण सांगते. आली की नाही मी आल्याला तक्रार केली का नाही सांगा, हां ट्रॅफिकमध्ये अडकले केली का नाही तक्रार, अहो तक्रार करणं हा माणसाचा स्वभाव आहे. पण म्हणून पु ल देशपांडेंनी इतकं छान सांगितलं, ते म्हणतात की माणसाचा आनंदाचा सूर पक्का लागेलच याची कुठलीही खात्री नाही, पण माणसाचा तक्रारीचा सूर मात्र कायम पक्काच लागतो. बघा ना मी असं समजा सांगितलं बरं का उद्या की काय मजा आली आज, कुठेही ट्रॅफिक नाही, अरे कुठेही सिग्नल नाही, आम्ही ठरल्या वेळेच्या तासभर आधी पोचलो, तुम्ही माझ्याकडे संशयाने बघायला लागले की स्वप्नात बिबतात पाहिलेलं दिसतंय. पण हेच जर मी म्हटलं अहो पहा मुंबईपासून निघाल्यापासनं काय ट्रॅफिक जाम, आणि इतके खड्डे रस्त्याला वेगच घेता येत नव्हता, घाट सगळा जाम होता, आल्या आल्या प्रत्येक ठिकाणी सिग्नल लागले. मी तुम्हाला खरं सांगते, हे मी सांगितलं ना तुमच्यातले 10 जण सांगतील हो अहो हल्ली ना मुंबई पुण्यामध्ये 5 तासाचा दराच आहे की नाही. मी जेव्हा चांगलं काही सांगते तेव्हा लोक म्हणतात काय सांगते ही खरंच की काय का खोटं सांगते. आमच्या मुंबईत असतं बरं का, मी चुकून म्हटलं विंडो सीट मिळाली बसायला, हो कोणी विश्वास ठेवत नाही. पण मी म्हटलं अगं कशी वर्षी गाडीत चढले, येतात लगेच सांगायला हो ना हल्ली गाड्यांचं तर काय का, कारण आनंदाचा सूर पक्का लागेल याची खात्री नाही, पण तक्रारीचा सूर मात्र पक्का लागतो. म्हणून आणि म्हणून आपल्याला बदलायचं आहे, आपल्याला हा सांधा बदलायचा आहे. आता तक्रारीच्या सुरावरची गाडी आता नाही सोडून द्यायची, आता इकडे वळायचं आहे. गंमत सांगते बरं का, आम्ही मैत्रिणी वर्षा सहलीला आमच्या इथे खारघरला म्हणजे नवी मुंबईमध्ये पांडव प्रपात नावाचा एक धबधबा आहे तो बघायला गेलो होतो. खूप वर्षापूर्वीची गोष्ट सांगते, आता तो उंच उंच बिल्डिंग दिसत पण नाही, पण खूप वर्षांपूर्वीची गोष्ट सांगते. आणि आम्ही असं टेकडी चढून वर गेलो आणि असा खळाळता फेसळता धबधबा धाप 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 आवाज करत खाली कोसळत होता. वाह असं म्हणावं एवढ्यात मागे कोणीतरी म्हटलं की एवढं पाणी वाया चाललंय. नाही बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मुंबईमध्ये आम्हाला हा विचार करावाच लागतो की खरंच, पण माझ्या मनात आलं की अहो एकदा प्रथम दर्शनी तरी त्या निसर्गाच्या लिहिलेला दाद द्यायला हवी ना, आणि मग पाणी वाया जात आहे हे म्हणायचं आपण म्हणणारच आहोत. आणि मग इथे कोणाचा फरक दिसतो माहितीये आपल्यात आणि रामदास स्वामींमध्ये, खरे निस्संग झाले होते, कशाचा संग ठेवलेला नव्हता, पण म्हणून सौंदर्याची फारकत घेतली नव्हती. आणि म्हणून घडीत न पडणारा धबधबा जेव्हा पाहिला तेव्हा असं नाही म्हणाले काय पडतोय हा, त्यांनी आधी धबधबा या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली आपल्याला, म्हणाले जो धाप 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 आवाज करत पडतो तो धबधबा, असा आधी शब्द कसा तयार झाला ते सांगितलं, आणि त्याच्यानंतर त्या संपूर्ण कोसळणाऱ्या धबधब्याचं वर्णन लिहून काढलं. गिरीचे मस्तकी गंगा तेथूनी चालली बडे धबाबा लोटती धारा धबाबा तोड्या आदळे गरजतो मेघतो सिंधू ध्वनी कल्लोळ उठिला कड्यासी आदळे धारा वात आवर्त होत. काय वर्णन केलंय त्या सौंदर्याचं, मनामध्ये येतं सगळं सोडून दिलेला माणूस आहे पण खऱ्या अर्थानं निसर्गाशी एक रूप झालेला आहे. आणि म्हणून हा तक्रारीचा सूर असतो ना तो फार अवघड असतो. आमच्या इथे ना मी फिरायला जाते सकाळी, तर काही महिन्यांपूर्वी ना आमच्या बागेमध्ये खूप गलका चालू होता, मोठ्या मोठ्याने आवाज चालू होता, सगळ्या आजोबा कंपनी तिकडे बसते आणि खूप मोठ्या मोठ्याने आवाज चालू होता. तर आमच्या ओळखीतले बनसोडे काका समोरच्या बागावर बसले होते, तर मी त्यांना विचारलं म्हटलं काका काय चाललं आहे हे, हा काय एवढा या सगळ्या ग्रुपचा आवाज चालला आहे, तर मला काय म्हणाले माहिती आहे अगं काही नाही दोन पक्ष्यांची बाजू घेऊन मांडतात पक्ष, हा पक्षी नाहीत दोन पक्ष्यांची बाजू घेऊन मांडतात, कुणी हा पक्ष कसा बरोबर आणि कुणी तो पक्ष कसा बरोबर.
मी म्हटलं अरे अच्छा काय कमाल आहे या मंडळींची, तुम्ही बाजू घेतलीत काय आणि तुम्ही बाजू घेतली नाहीत काय, त्यांना काही फरक पडणार नाही हो, फरक पडणार आहे आपल्याला. तुम्ही त्या तंटणातच घरी परत येता, तिथं त्या पक्षाचं काय झालं काहीच नसतं. घरी आल्यानंतर आपला सगळा आपला पक्ष मात्र विरोधी पक्षात जायला लागतो आणि म्हणून हे या काही गोष्टी स्वतःहून थांबवणं गरजेचं आहे. त्यांना काही फरक पडत नाही त्या लोकांना. मला तर कधी कधी हल्ली जे काही चालू आहे महाराष्ट्रात ना ते बघून कशाची आठवण होते सांगू का. लहानपणी आपण सोन्याची बीट खेळायचो, म्हणजे आम्ही खेळायचो सोन्याची बीट. ती सोन्याची बीट म्हणजे दगडच असायचा पण त्याला म्हणायचो आम्ही सोन्याची बीट. आणि मग सोन्याची बीट खेळायला एक दोन तीन असं म्हटलं की मागे येऊन उभं राहायचं आणि ती सोन्याची बीट खेळत असताना आपण इतके तल्लीन झालेलो असतो त्याच्यामध्ये की आपल्याला भवतालाचं भान नसतं. तसं सत्तारूपी सोन्याची बीट खेळणं चालू आहे तिकडे, त्यांना भवतालाचं भान उरलेलं नाही. आणि अशा मंडळींमध्ये आणि त्याच्यावरती चर्चा करून आपण आपली एनर्जी का वाया घालवा. बदल करणं शक्य असेल तर 100% एनर्जी पणाला लावा आणि बदल तुमचीच पिढी करू शकते. मी माझ्यावरची जबाबदारी तुमच्यावर ढकलते असं समजू नका आमच्या पिढीवरची, पण बदल तुमचीच पिढी करू शकते. कारण तरुण पिढी त्यांच्या कामामध्ये त्या असलेल्या टॅक्सेसवरती त्यांच्या मुलाबाळांच्या ह्याच्यामध्ये एवढी अडकलेली आहे ना की म्हटलं आम्ही बदल करायचं तरीही आम्हाला शक्य नाही, वेळच नाही. आमच्या ठाण्याला वसंतराव केळकर म्हणून आहेत, सार्वजनिक काकाच म्हणतात, पुण्यात पण आहेत ना कोणी सार्वजनिक काका. का सार्वजनिक काका, त्यांना हक्काने जाऊन सांगायचे लोक की काका माझं हे ना बिलाचं काम अडलंय हो पण मला वेळ होत नाही म्युन्सिपाल्टीमध्ये जायला. ते म्हणतात दे इकडे मी करून आणलो. बदल करण्याची क्षमता तुमच्यात आहे, तुमच्याकडे ते नॉलेज आहे, तुमच्याकडे तो ती चिकाटी आहे आणि मुख्य म्हणजे थोडासा वेळ आहे जो आज तरुण पिढीकडे कमी आहे. म्हणून तक्रारीचा सूर कसा बदलता येईल, आत्मैव आत्मनो बंधू गीतेमध्ये 6व्या अध्यायात हेच सांगितलेलं आहे. आपणच आपल्याला बदलायचं आहे. ज्या ठिकाणी एनर्जी जाते ती थांबवायची आहे, ती थांबवून आपण आपल्याकडे वळवणं हे तपो वृद्धत्व आहे. मग पुढे जाऊया. वैराग्य ज्येष्ठत्व. वैराग्य चुकलेल्या शब्दांमधला एक महत्त्वाचा शब्द. भाषेत इतके हल्ली आपण चुकीचे शब्द वापरतो ना, त्यातला एक वैराग्य हा शब्द आहे. आम्ही अजिबात काही बघत नाही, काय हवं ते करा तुमचं तुम्ही, हे वैराग्य नाही, हे झटकून टाकणं आहे, लक्षात घ्या. आम्ही मी बघतच नाही, मी आणि माझी खोली, हे आणि यांची खोली, आम्ही बघतच नाही काय चाललंय, हे वैराग्य नाही आहे, हे झटकून टाकणं आहे. मग वैराग्य म्हणजे काय? वैराग्य हा शब्द निर्माण कुठून झाला? मूळ शब्द आहे विराग. हा विराग शब्द कुठून निर्माण झाला? तर धातू आहे वी अधिक रंज. रंज म्हणजे रंग, म्हणून मनोरंजन. मनाला रंग लागतो ना त्या कार्यक्रमांमध्ये, म्हणून ते मनोरंजन. रंज म्हणजे रंगवणे आणि विरंज म्हणजे काय? तर हळूहळू आपला रंग कमी करत जाणं याला विरंज म्हटलंय. बंद करून टाकणं म्हणजे नाही, विरंज म्हणजे रंग कमी करणं. रोज आपण हे करतच असतो बायका, कधी माहिती आहे विरजण लावतो का नाही दुधाला? काय येते कुठून आलाय शब्द? दुधाचा परिवर्तन दह्यामध्ये करताना दुधाचा रंग बदलला, पांढरा रंग नाही, मग दुधाचे गुणधर्म बदलले, ते विरजण लावतो, ते विरंजनच आहे. आणि वैराग्य म्हणजे वी अधिक रंज, आपला रंग थोडा थोडा कमी करत जाणं ह्याला वैराग्य म्हटलेलं आहे. आपला रंग कमी करत जाणं म्हणजे ज्यात त्यात माझा रंग असलाच पाहिजे प्रत्येक गोष्टीत, हा अट्टाहास ठेवता कामा नाही. प्रत्येक गोष्टीत माझं मत असलंच पाहिजे गरज नाही आहे. ज्या गोष्टी आपल्यापासून लांब आहेत त्याच्यापासून आपण पण लांब राहायला शिकणं हे वैराग्य वृद्धत्व आहे. बऱ्याचदा आपल्या लक्षातच येत नाही आपल्या म्हणजे पिढीच्या काय की आता त्यांचा संसार सुरू झालाय, आम्ही याच भांड्यात दही लावतो. मी कधी कधी म्हणते जोपर्यंत कुकरमध्ये ती दही लावत नाही
नाही ना, सोपर्यंत ओके म्हणा. का त्रास वाढवून घेत आहे हो. या भांड्यामध्ये दही लावलं का, या भांड्यात दही लावलं, दही खाताय ना मनापासून, पण याच भांड्यात दही लावलं पाहिजे का? हा चव काढायला शिकणं म्हणजे विरंजन करणं, लक्षात घ्या. हा चव काढून टाका, चव आला ना नात्यामध्ये की गडबड होतेच होतेच, इथे चव येतोच. हा चव आला की सगळी गडबड होते. ह्याच भांड्यात लावतो आम्ही असं कधीच करत नाही. अरे करतच ना, जोपर्यंत गडबड होत नाही आहे तोपर्यंत ओके म्हणा, चार वेळा सांगून बघा, नाही ऐकला ठीक आहे. मी काय म्हटलं, जोपर्यंत कुकरमध्ये दही लावलं जात नाही आहे तोपर्यंत ओके. मला मान्य आहे दुधाची पातळी वेगळी असतात, निर्जनाची पातळी वेगळी असतात, सगळं मान्य आहे. पण हे सगळं कशासाठी? तर थोडं आपलं डोकं शांत राहावं म्हणून. मग वैराग्य वृद्धत्वाचं उत्तम उदाहरण सांगू का? स्विमिंगच्या आपण गेला असाल, अगदी बरे केलं नसेल स्विमिंग, पण आपण स्विमिंग टँकवर जाता ना, तिथे स्विमिंग शिकवणारे, पोहायला शिकवणारे टीचर असतात, शिक्षक असतात. कुठे असतात ते? काठावर. कुठे असतात ते? ते काठावर बसलेले असतात. मुलं कुठे असतात? पाण्यात असतात. ते तिथून सांगतात, अरे ए हात असा कर, अगं तू पाय असा वर कर, अशी होना म्हणजे श्वास घेता येईल. उतरतात ते पाण्यात, ते तिथेच असतात, ते तिथून सांगत असतात. आणखीन एक लक्षात घ्या, त्यांनी सतत सांगत राहिलं ना, अरे हात वर कर, हात खाली कर, पाय वर कर, पाय खाली कर, मूल बुडेल. लक्षात घ्या का, मुलाला पोहता येणार नाही, कारण इतक्या सूचना दिल्या ना, तर त्या मुलांनी स्वतः कधी करायचं? माझा मुद्दा लक्षात आला आहे ना? हा, सासू सारख्या सुना सारख्या सूचना नको नको कशाला. त्यामुळे आपण काठावर राहणं आणि काठावरून फक्त गरज वाटली तर सूचना देणं, याला वैराग्य वृद्धत्व म्हणावं. मी जर सतत सांगत राहिले हात वर कर, पाय वर कर, असा मार 40 अंशात घे, ते मूल गडबडेल. मी करू कधी? तुमच्या सूचना ऐकू का मी प्रत्यक्ष काही करू? ते मूल गडबडेल हो. त्यामुळे सांगावं फक्त आणि पुढचं त्याला करायला द्यावं. चुकलं तर आपण असणारच आहोत, तेव्हा मात्र न डगमगता पाण्यात उडी मारणं हे मात्र आपलं काम आहे. आणि बाहेर काढल्यानंतर बघ बोलले होते तुला हे न म्हणणं हेही आपलंच काम आहे. बाहेर आल्यावर त्याला असं व्हायचं का बाहेर काढलं? सारखं आपलं उठता बसा, बघ तरी सांगितलं होतं नका असं करू, सांगितलं होतं नका असं करू, तो म्हणे जाऊ दे आता करतोच. सांगायचा मुद्दा काय, वैराग्य वृद्धत्व म्हणजे काय? सगळं झटकून देणं नाही तर ग्रेसफुली सोडून देणं, याला वैराग्य वृद्धत्व म्हणायचं आहे. हळूहळू सोडता आलं पाहिजे. काय गंमत आहे, मी एकदा मुंबईवरनं रेल्वेने येत होते हा विटीवरनं ठाण्याला, आणि इतकी प्रचंड गर्दी होती गाडीला, बघा तक्रार, इतकी प्रचंड गर्दी होती गाडीला. आणि त्यात गंमत अशी झाली ना, मला त्या गर्दीमध्ये संसार या शब्दाची व्याख्या सुचली. मी काय म्हटलं संसाराच्या व्याख्येला? मी म्हटलं हा संसार की नाही शब्द फोडला तर तो कसा फुटतो? सम आणि सार, बरोबर. मला असं वाटलं की आपल्या बदलत्या वयानुसार हा सम बदलत जातो, म्हणजे पहिल्यांदा संगतीमध्ये सार वाटतं, मग संततीमध्ये सार वाटतं, मग संपत्तीमध्ये सार वाटतं, आणि मग लक्षात येतं खरं सार संन्यासातच आहे बाई. हा सम बदलत जातो प्रत्येक वळणात गणित. हां, मला एवढा आनंद झाला, ये बात आपल्याला सुचलं. मी घरी आले आणि सहज दासबोध वाचत होते त्यावेळेला, दासबोधाचं रँडमली पान उघडलं आणि आपण उडतोय म्हटल्याबरोबर ही मोठी माणसं आपल्याला बरोबर जमिनीवर आणतात. मला असा आनंद झाला, तर आपल्याला सुचलं, आपल्याला सुचलं. त्या पानावरती रामदास स्वामींनी संसाराची व्याख्या लिहून ठेवली. रामदास स्वामी म्हणतात कशाला एवढं म्हणतेस ग, संगती संपत्ती संतती काय या सगळ्या शब्दांचे गुणगुण आहेत. मी सांगतो संसार म्हणजे काय. काय म्हणतात? सवेची स्वार, तुम्हीच उडी मारून बसलायत ना घोड्यावर, तो संसार. जबाबदारी घ्यायला शिकवताय, कुणी कुणी मारली घोड्यावर? तुम्हीच ना. आणि मग आता का म्हणताय सोडवा 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 सोडवा? ते म्हणतायत लगाम तुझ्या हाती आहे, तू सोड म्हणजे सुटेल. त्यामुळे ग्रेसफुली सोडून देणं, याला वैराग्य वृद्धत्व म्हणा. कुणी काढून घेईपर्यंत वाटच बघू नये, पण नाही होतो असं. बायकांना विशेषत्वानं ओटा नाहीच सोडता येत, सून येईपर्यंत
सारखं कधी एकदा सून येईल आणि मी बाहेर पडेल ना, इतक्या गोष्टी करायच्या राहिल्यात. आली की नाही जरा हे मी करून येते, म्हणजे कसं तिला आमच्या पद्धतीत. अरे सोडून द्या ना, त्या सोडून. वैराग्य म्हणजे सगळं सोडून पळून जाणं नव्हे, तर वैराग्य म्हणजे हळूहळू एक एक गोष्ट सोडत 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 मुक्त होणं. आणि भारतीय संस्कृती ह्या चार आश्रमामध्ये तेच शिकवते आपल्याला. गृहस्थाश्रमातलं वानप्रस्थामध्ये जाणं म्हणजे संन्यास घेणं नव्हे, तर गृहस्थ आणि संन्यास याच्यामधलं बफर आहे ते वानप्रस्थ. या दोघांच्या मधला बफर दिलेला आहे तो वानप्रस्थाचा आहे. हळूहळू नात्यांतून थोडंसं हे कमी करा, थोडी थोडी काय म्हणतात त्याला आपलेपण, ममत्व, मीकार थोडा 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 कमी करा आणि हळूहळू पुढे चालायला लागा. आणि या सगळ्यामध्ये थोडंसं सोडायचं आहे काय माहितीये, हट्ट आणि हट्ट. म्हणजे खरं लहान मूल हट्टी असतं, मोठ्यांनी हट्ट सोडायला पाहिजेत, पण हळूहळू या वयामध्ये सुद्धा हट्ट दिसतो. का दिसतो? कारण कुठेतरी अस्तित्व आहे आपलं हे दाखवण्याची एक गरज वाटत असावी कदाचित सायकोलॉजिकली. पण एक लक्षात घ्या, जी वाळू घट्ट हातातनं सुद्धा गळून जाणारच आहे ती गळून जातेच, ती घट्ट पकडून ठेवायची कुठली कसरत माणसाने करू नये. आपल्याकडे प्रेमाची व्याख्या थोडीशी अशी केली जाते बरं का, त्यांनी हे केलंच पाहिजे, माझं प्रेम आहे त्याच्यावर, माझं प्रेम आहे त्याच्यावर. मग खरं पुढचं वाक्य काय असलं पाहिजे, त्याला जे योग्य वाटेल ते त्यांनी करावं, त्याला जिथे आनंद मिळेल ते त्यांनी करावं. त्यामुळे हट्ट आणि हक्क सोडणं हे सुद्धा वैराग्य वृद्धत्वच आहे. किती गोष्टी सांगायच्या पण सुटत नाही. एकदा एक माणूस म्हणजे एक भक्त गोंदलेकर महाराजांना म्हणतो की मला ना हे सगळं सोडून द्यावं असं वाटतंय. महाराज म्हणाले चल मग येतो उद्या 11 वाजता, सोड सगळं. ठीक आहे, घरी सगळ्यांना जाहीर करून टाकलं, उद्यापासून बाहेर जाणार, सोडणार सगळं. मुलांनी विचारलं बाबा काही चूक झाली का? बायको म्हणाली अहो माझं काही चुकलं का? सून म्हणाली मामांची काही चूक झाली का? का सोडताय तुम्ही सगळं? नाही नाही म्हणाले आता माझं मन भरलं, आता सोडणार म्हणाले सगळं. 11 वाजता महाराज आलेले आणि हात मारले चला येताय ना? हो हो आलोच म्हणाले. बायको पुन्हा एकदा विनवणी करते थांबा. नाही थांबत, दार उघडून पुढे जातात. मुलगा म्हणतो बाबा थांबा. नाही थांबत. सून म्हणते नाही थांबत. फाटकापाशी आलेला आहे अंगणात वाड्याच्या आणि आता फाटक ओलांडून बाहेर पडणार, तेवढ्यात नातू हात मारतो आजोबा थांबा ना, सगळं संपत. आणि आजोबा परत येतात. हे प्रेम टिकवायचं असेल तर त्याच्यावरची घट्ट पकड सोडली ना की सगळे आपल्यापाशी येत राहतात. याला वैराग्य वृद्धत्व म्हणावं. आणि पुढचं वृद्धत्व अर्थातच वयोवृद्धत्व. हे आपण कितीही म्हटलं तरी नाकारता येत नाही. पण मला तुमच्या पिढीची खूप गंमतही वाटते आणि खूप कमालही वाटते. म्हणजे बघा ना, लॉकडाऊनमध्ये किती नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला लागल्या. मग ते झूम ॲप डाउनलोड करणं असो, पेटीएम असो, मेल पाठवणं असो, जास्तीत जास्त संगणकाचा वापर करणं असो. मी खरं सांगते, इतक्या वेगाने तुम्ही हे सगळं स्वीकारलं, इतक्या वेगाने तुम्ही स्वतःला बदललत ना, की त्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थानं हॅट्स ऑफ, तुम्हाला खऱ्या अर्थानं सलाम. म्हणजे माझी 80 वर्षाची आई सांगते अगं आत्ता मी आत्ता बिझी आहे, माझी आत्ता झूम मीटिंग आहे, मी थक्क होते की तिचं ती ॲप डाउनलोड करते. म्हणजे खरोखरी हे तुम्ही जे केलंय ना त्याला खरोखरी वंदन करावं असंच आहे. त्यामुळे वय वाढलं तरी सुद्धा नवीन नवीन शिकण्याची तुमची जी आस आहे त्याला खरोखरी आमचं वंदन आहे आमच्या पिढीचं. पण गंमत सांगते बरं का, वयोवृद्धत्व हल्ली तुम्ही जर जाहिराती बघितल्यात ना टीव्हीवरच्या, तर आपल्या वय सुद्धा खाली 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 आणलंय. कसं सांगते, एक मला त्या गोळीची जाहीर नाव आठवत नाही, पण त्या गोळीचं त्याची जाहिरात अशी आहे, ती बाई म्हणते की आतापासनं ह्या गोळ्या खायला सुरुवात करा, कारण टिशी नंतर म्हणे हातपाय दुखायला लागतात. लक्षात घ्या, हा आपल्यावरती मारा होतोय. एकदा तुम्हाला कुणी सांगितलं ना की टिशी नंतर हातपाय दुखतात की 32 तुम्हाला दुखायला लागणारच. आणि आम्ही जे आपले वृद्ध पाहिलेत घरातले, ते 70-80 वर्षाला सुद्धा ताट असलेली माणसं पाहिलेत. पण हा जाहिरातबाजीचा एक मोठा डाव आहे असं मला वाटतं कधी कधी, की ते तुम्हाला सातत्याने आमच्या गोळ्या घ्या म्हणजे 30 नंतरचे हातपाय. बघा तुम्ही आज ती जाहिरात, मला नाव आठवत नाही आहे, पण तुम्ही नक्की बघा टीव्हीवर येते ती जाहिरात. पण वय हे उशिरा बोलायला लागतं आणि तुम्ही ज्या पद्धतीनं आलेला आहात, जे कष्ट केलेले आहेत, त्यामुळे ते उशिराच असतं. माझे सासरे आत्ता ह्या वर्षी गेले, 99 वय होतं त्यांचं.
आणि जायच्या आधी 2 महिनेपर्यंत रोज सुडोकू सोडवायचे, रोज सुडोकू सोडवायचे. मी आता माझ्या यक्ष प्रश्न मालिकेमध्ये आपण पाहिली असेल युट्यूबवरती, त्याच्यामध्ये जावडेकर आजी आजोबांचा किस्सा सांगितला होता. 96 वर्षांचे जावडेकर आजोबा माझ्या सावरकर कार्यक्रमाला समोर येऊन बसले होते, वहीमध्ये लिहित होते काही ना काहीतरी, आणि मला म्हणाले तुमचा मुक्काम असेल तर माझ्याकडे उद्या याल का? म्हटलं येते. मी 1:30 वाजता गेले, कशी बेल वाजवावी असं वाटलं, पण बेल वाजवली आणि 92 वर्षाच्या किंवा 90 वर्षाच्या तरतरीत आजींनी दार उघडलं आणि आजी आजोबांनी 1:30 वाजता माझं ज्या पद्धतीने स्वागत केलं, मी थक्क झाले हो. आम्ही झोपलोय, आम्हाला पडायचंय काही नाही. आजोबा मला सांगत होते, मग आजी म्हणाले चहा पैशील ना, म्हटलं चहा घे. आलं घालू, म्हटलं घाला. त्या अशाच्या अशा खाली वाकल्या, त्यांनी तो वरवंटा घेतला, आलं ठेचलं, हाताबरोबर धुवून टाकला आणि असाच्या असा वाळवून पुन्हा खाली ठेवला. त्या व्यवस्थित वाकत होत्या. तोपर्यंत मी बाहेर आले तर आजोबा पलंगावर उभे होते 96 वर्षांचे. मलाच त्यांना बघून भीती वाटली, म्हटलं तुम्ही काय करताय? नाही म्हणे, वरती सावरकरांची पुस्तक आहे, ती तुलाच देणार आहे, म्हणून ती द्यायला उभे. नंतर मला त्यांच्या घरातली रांगोळी आवडली म्हणून मी म्हटलं काकू टिपून घेते, तर त्या अशाच्या अशा खाली बसल्या, बरोबर बरोबर रांगोळी मला दाखवली आणि मी पण खाली बसले. त्या हात न टेकता उठल्या, मी हात टेकून उठले. हा प्रत्यक्ष अनुभवलेला किस्सा. आणि वरती म्हणाल्या आता आता जरा मला होत नाही ग. म्हटलं बापरे, म्हणे आता आता मला जरा होत नाही, आता आता पोळ्यांना बाई ठेवली. वय वर्ष 90 आजी मला सांगत होत्या, काय म्हणावं यांना जावडेकर आजी आजोबांना, आपले जे माननीय प्रकाश जावडेकर आहेत त्यांचे वडील आणि आई. पण म्हणजे काय काय ताकद आहे. त्यामुळे वयोवृद्धत्व हे तुम्ही ज्या पद्धतीने ठेवलेलं आहे ना शरीर, ते आमच्या पिढीने नाही ठेवलं हे तितकंच खरं आहे. पण त्यामुळे आपण सगळे आतमध्ये, पेपरमध्ये एक छान बातमी वाचली होती, फौजा सिंग नावाचे एक आजोबा आहेत, वय वर्ष 100, फौजा सिंग वय वर्ष 100. आणि त्यांची बातमी काय आली होती पेपरमध्ये की त्यांनी आता मॅरेथॉन स्पर्धेतनं रिटायरमेंट घोषित केले. आपण नक्की बघा, नेटवर शोधा, फौजा सिंग हे नाव आहे त्यांचं आणि रिटायर